नोकरी जी मागे लागण्यापेक्षा 7 ते 8 हजाराची नोकरी करण्यापेक्षा गावातच एखादा व्यवसाय आणि धाडसानं तो व्यवसाय पुढे कसा नेता येईल ह्याचा विचार केला पाहिजे आणि स्वतःचं ब्रँड मार्केट मध्ये कसं येईल हे बघितलं पाहिजे. सगळे म्हणतात शहराकडे चला शहराकडे चला, बरोबर. शहरामध्ये असं काय आपल्याला खेडेगावात दाखवायचं आहे, आपण स्वतः व्यवसाय करून स्वतः आपला व्यवसाय कसा चालतो. त्याला घरच्यांची असं नकारात्मकच विचार होते, पण हळूहळू जसं जसं ह्या व्यवसायामध्ये माझी अशी वाढ होत चालली त्यावेळेस घरच्यांच्या लक्षात आलं की हा व्यवसाय चालू. पहिल्यापासून मत एकच आहे की शेतकऱ्यांच्या मुलांनी गावामध्येच जे शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू आहेत त्याची वस्तूंची निर्मिती प्रॉडक्टची निर्मिती करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळेल, जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल ह्या दृष्टीने आमची टीम कार्य करते. म्हणजे सर्व मित्रांना एकत्र करून एक असे व्यवसाय निवड करावी आणि सगळ्यांनी टीम वर्क करावं आणि आपल्याला कधीही नोकरीपेक्षा जास्त नफा यातनं मिळू शकतो हे आम्ही सर्वांनी मिळून सिद्ध केलं. मित्रांनो, जगाला जे आवडेल ते कराल तर तुम्ही एक प्रोडक्ट बनून राहाल, पण स्वतःला जे आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून पडेल. हेच ध्येय ठेवून एका शेतकऱ्याच्या पोराने स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार केलेला आहे. त्याने आयटीचा कोर्स पूर्ण करून नोकरी न करता आपल्या मित्रांच्या मदतीने गावामध्येच एलईडी बल्बचा बिझनेस चालू केलेला आहे. म्हणजे ते स्वतः एलईडी बल्ब तयार करत आहेत आणि या प्रोडक्टला त्यांनी स्वतःचं नाव दिलेलं आहे आणि या नावाचा त्यांनी ब्रँड तयार केलेला आहे. आणि या प्रोडक्टला मार्केटमध्ये खूप मागणी पण आहे. त्यांनी हा व्यवसाय कशाप्रकारे सुरू केला आणि त्यात काय काय अडचणी आल्या, त्यांचा अनुभव कसा होता, याबद्दल सविस्तर माहिती आज आपण त्या ध्येय वेड्या तरुणाकडून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण असाच व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर चला तर मग पाहू याविषयी सविस्तर माहिती. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सोमनाथ बाळासमोर निमगाव मगराचे तालुका मार्केट. बरं, तुम्ही हा बिझनेस का निवडला, तुमचं शिक्षण काय झालं? माझं शिक्षण झालेलं आहे आयटीआय. आयटीआयनंतर मी स्वतःचं लायसन काढलेलं आहे. एवढं शिक्षण आहे. स्वतःचा ब्रँड तयार करायचा असं तुम्हाला का वाटलं? मला स्वतःचं असं वाटलं की मी सर्विस देता देता मला लोक बल्ब इतर साहित्य असे मागायचे. त्यावेळेस मला वाटलं की आपण दुसऱ्याकडून घ्यायचं आणि त्यांना द्यायचं म्हणजे आपल्याला प्रॉफिट नाही आणि गॅरंटी पण आपण घेऊ शकत नाही ना दुसऱ्या वस्तूची. त्यामुळे मला असं सुचलं की आपणच आपला स्वतःचा ब्रँड तयार करायचा आणि आपणच स्वतः गॅरंटी द्यायची आणि स्वतः विकायची. बरं, तर तुम्ही आता काय व्यवसाय काय करता आता सध्या? आता सध्या मी इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल शॉप विथ सर्व्हिस, त्यामध्ये माझी टीम आहे 5 जणांची. त्यामध्ये लाईट फिटिंग केलं जातं आणि बाहेर इलेक्ट्रिकल मेंटेनन्स टोटली केलं. हा बिझनेस सुरू करताना तर तुम्हाला सुरुवातीला काय काय अडचण आहे? बिझनेस चालू करताना पहिल्यांदा एक खेडेगावामध्ये कसं असते लोकांचं एक असं नकारात्मक विचार आले. हां, नकारात्मक विचार आले की बाबा असं इलेक्ट्रिकलमध्ये जास्त धोका आहे. त्यामध्ये गेल्यानंतर म्हणजे बिझनेस चांगला चालेल ना चालेल असं बरेचसे लोक असे बोलले गेले. पुन्हा नंतर पुन्हा आपल्यापाशी भांडवल नाही अशा बऱ्याचशा. कुठलं कुठलं प्रोडक्ट तयार करता त्याबद्दल थोडीशी माहिती दे. सध्या मी प्रोडक्ट टोटली एलईडी लॅम्प, चार्जिंग बल्ब, स्ट्रीट लाईट, ट्यूब लाईट असे एलईडी थोडक्यात जे प्रकाश देणारे दिवे आहेत टोटली ते तयार करतो. तुम्ही स्वतः इथं मॅन्युफॅक्चरिंग करता? स्वतः मॅन्युफॅक्चरिंग होतं. तर तुम्ही हे प्रोडक्ट बनवता तर या प्रोडक्टबद्दल म्हणजे गॅरंटी वॉरंटी काय देता तुम्ही? हां, मी हे प्रोडक्ट बनवतो त्या प्रोडक्टला कमीत कमी 1 वर्ष गॅरंटी राहते आणि वॉरंटी पण पीसला पीस बदलून देतो. बरं, तर जे कस्टमर येतात तुमच्याकडे खरेदी वगैरे करायला त्यांचा फीडबॅक कसा आहे तुमच्याबद्दल? कस्टमर तर त्यांचा सगळ्यांचा फीडबॅक, सगळे लोक आता डबल डबल वस्तू घेऊन गेले. बरं, आणि त्यांना ते प्रकाश पण चांगला म्हणजे बोलते चांगला तक्रार काही नाही त्याची. म्हणजे शेतकऱ्यांचा म्हणजे शेतकरी असो किंवा कोणी कस्टमर असो त्यांचा फीडबॅक तुमच्यासाठी चांगला. इतर आता मी बाहेर कंपन्या बघतो बल्बच्या मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत, त्यांच्या कंपनीच्या किमती ज्या आहेत प्रोडक्टच्या आणि तुमच्या प्रोडक्टच्या किमतीत काय फरक आहे? महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी वर्गांना किंवा खेडेगावामध्ये हे माहीत होत नाही की आपल्याला कंपनीतून येणारा पार्ट कंपनीत किती रुपयेपर्यंत तयार होतो आणि आपल्याला कितीपर्यंत भेटतो आणि जे मधले जे होलसेल रिटेलवाले ते किती प्रॉफिट काढतात हे शेतकऱ्यांना माहीत होत नाही, कस्टमरला माहीत होत नाही. त्यासाठी आपण स्वतः चालू केले आणि आपण स्वतः चालू केल्यामुळे कंपनीपेक्षा आपण होलसेलमध्ये चालू केले. 20-30% आपण कंपनीपेक्षा स्वस्त देतो आणि गॅरंटी पण देतात. गॅरंटी पण देतो. तुम्ही आता हे तुम्ही बिझनेस चालू केलाय गाव पातळीपासून सुरुवात केलंय आणि ह्यासाठी तुम्हाला
मजूर पण लागले असतील किंवा तुमची टीम असेल का, कसे कशा प्रकारे तुम्ही काम करता, टीम आहे का तुमच्याकडे? हे प्रोडक्ट तयार करून असते माझी स्वतःची टीम आहे. प्रोडक्ट तयार पण केले जातात आणि प्रोडक्ट पुढं पोच करण्यासाठी पार्सल पाठवण्यासाठी टीम असते माझी. किती जण तुम्ही काम करता? आम्ही पाच, माझी टीम आहे. बरं, माझ्या टीममध्ये अजून दोघं तिघं आहेत, आता सध्या 2000 आहेत. असे इलेक्ट्रिकल सर्व्हिस विथ मला इथं मदत करतात प्रोडक्ट बनवायला आणि इलेक्ट्रिकल सर्व्हिस म्हणजे मेंटेनन्सचं काम, एखाद्या शेतकऱ्याचं काय बंद पडलं असेल किंवा काय प्रॉब्लेम झाला असेल तर हे स्वतः जाऊन डायरेक्ट दुरुस्त करतात, किंवा मटेरियल पाहिजे असेल किंवा हे प्रोडक्ट तयार केल्याला पोच करायचं असेल तर ते काम करतात. बरं, ह्याचा परिचय सांगा. हे साहिल म्हणून आहेत, हे सौरभ, हे अभिजित. बरं, प्रत्येकाला तुम्ही वेगवेगळं काम असं वाटून देता का? प्रत्येक प्रत्येक कॉमन काम करतात सगळे, सगळ्यांना टोटली सगळं काम येतं, जे पडेल ते काम करतात. बरोबर, जे त्यांना वेळेनुसार कुठलं काम येतं, आता कुठली कंप्लेंट आहे, कुठला प्रॉब्लेम आहे, कुठला कॉल आहे, ते अटेंड करतात त्यांचे. बरं, असे पाच जणांची टीम आहे तुमची? पाच जणांची टीम, प्रत्येकाला जे काम येईल ते प्रत्येक जण करतात आणि परफेक्ट काम जमतं. परफेक्ट. आणि ह्याचं शिक्षण काय झालेलं आहे? हे सगळे आयटीएस, आयटीएस झालं, इलेक्ट्रिक मध्ये इलेक्ट्रिकल आयटीएस झालं. माझं शिक्षण आयटीएस झालंय. बरं, पाणी मध्ये माझं शिक्षण झालंय. बरं, तर तुम्हाला आता कसं वाटतंय म्हणजे बाहेर नोकरीला दुसऱ्या कंपनीत काम करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावात तुम्हाला रोजगार निर्माण झालेला आहे, तुम्हाला कसं वाटतंय, काय अनुभव आहे तुमचा? आमचं पहिल्यापासून मत एकच आहे की शेतकऱ्यांच्या मुलांनी गावामध्येच जे शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू आहेत त्याची वस्तूंची निर्मिती, प्रॉडक्टची निर्मिती करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळेल, जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल ह्या दृष्टीने आमची टीम कार्य करत असते. आणि तुम्हाला गाव पातळीवर रोजगार निर्माण झालाय, तुम्हाला बाहेर शहराकडे जायची गरज लागली नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत एकच आहे की शेतकऱ्यांच्या मुलांनी गावातच रोजगार निर्मिती करून. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व मित्रांना एकत्र करून एक असे व्यवसाय निवड करावी आणि सगळ्यांनी टीमवर्क करावं आणि आपल्याला कधीही नोकरीपेक्षा जास्त नफा यातनं मिळू शकतो हे आम्ही सर्वांनी मिळून सिद्ध केलं. बरोबर आहे. आणि गावाकडे राहून तुम्ही घरचं काम बघून सुद्धा हा बिझनेस सुद्धा करू शकतो. करू शकतो व्यवसाय आणि फालतू वेळात इकडे तिकडे फिरण्यापेक्षा हा व्यवसाय कधीही केलेला चांगलाच आहे. बरोबर. ह्यातून आपल्याला घर खर्च किंवा नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न ह्या व्यवसायातून मिळू शकतं. बरोबर. कमी किमतीत आम्ही उपलब्ध करून देतोय. बरोबर. आणि पहिल्यापासूनच आमचं एक टीमचं वर्क असं आहे की आम्ही शिक्षणासाठी सुद्धा घरच्यांकडून जास्त डिपेंड राहिल नाही, घरच्यांवरती आम्ही ह्या मिळणाऱ्या व्यवसायातनं किंवा आपण जे कंप्लेंट काढतो ह्यातनं ज्या मिळणाऱ्या पैशातून आपल्या फीज वगैरे भरल्यात आणि त्यामुळे घरच्यांनाही जास्त ताण नाही पाहिला पण शिक्षणासाठी. बरोबर. पुढचं नियोजन काय आहे? तुम्ही आता हे बिझनेस वाढवणार आहे का अजून पुढे? तुमचं काय नियोजन आहे? हा व्यवसाय आमचा वाढवायचं, शाखा जशा जसं जास्त म्हणजे मागणी येईल तसं आम्ही प्रत्येक, आता आज व्हिडिओ झालाय, आज आमच्या संघ बाहेरचे काय मुलं असतील शेतकऱ्यांची ते आमच्या संघ जोडले जातील, आम्ही त्यांनाही सपोर्ट करणार आहे ह्या माध्यमातून. बरोबर. चांगली संकल्पना आहे तुमची आणि हमखास अनेक विद्यार्थ्यांना अनेक ह्यातून फायदा होणार आहे. हो. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मी हा प्रोडक्ट बनवताय, यातून ग्राहकांना कितपत फायदा होतो आणि तुम्हाला यातून कितपत फायदा होतो? यातून आम्हाला फायदा होतोच होतो, ग्राहकांना बी फायदा आहे. ग्राहकांना कशाचा फायदा आहे की ते पार्ट, ते प्रोडक्ट आणण्यासाठी बाहेर गावी जायचं, तिथून घेऊन यायचा, ती जाणे बचत झाली, वेळ बचत झाली. बरोबर. विथ अजून त्यांना इमर्जन्सीला, इमर्जन्सीला काय अडचण आली तर आमची टीम आहे ती आमच्या जागेवर जाऊन सर्व्हिस देते. बरोबर. त्यामुळे त्यांना भरपूर फायदा होतो आणि त्यांची गैरसोय होत नाही. बरोबर. म्हणजे काय आणि गॅरंटी असल्यामुळं जवळच्या जवळ येऊन बदलून पण घेऊन जाऊ शकतात. घेऊन जाऊ शकतात. हा व्यवसाय सुरुवात करताना तुम्हाला तुमच्या घरच्यांची साथ कशा प्रकारे मिळालेली? सुरुवातीला घरच्यांची असं नकारातीच विचार होते, पण हळूहळू जसं जसं ह्या व्यवसायामध्ये माझी अशी वाढ होत चालली त्यावेळेस घरच्यांच्या लक्षात आलं की हा व्यवसाय चालू शकतोय, हा व्यवसायामध्ये ह्याला भरपूर प्रॉफिट राहू शकते, ह्या व्यवसायामध्ये ह्याला यश मिळू शकते, त्यामुळे घरच्यांचा फुल सपोर्ट भेटला आपल्याला. म्हणजे सुरुवातीला कुठला व्यवसाय असणार? गाव पातळीवर सुरुवात करायची म्हणल्यावर पहिल्यांदा भीती असतेच मनाच्या प्रत्येकात की चालेल का ना चालेल, असं तुमच्या घरच्यांच्या पण मनात भीती आली असेल? हा, घरच्यांच्या मनात एवढीच भीती आली होती की इलेक्ट्रिकल म्हटलं की धोका. बरोबर. हा, इलेक्ट्रिकल मध्ये ह्या मुलाचं काय होऊ शकतं काय असं घरच्यांचं एवढंच मन. बरोबर. त्यासाठी मला घरच्यांचा सुरुवातीला नकारावती आलते, हळूहळू
बिझनेस मध्ये तुम्ही किती गुंतवणूक केली? ह्या बिझनेस मध्ये आतापर्यंत हळूहळू आपण गुंतवणूक केलेली 2 ते 2.5 पर्यंत झालेले आहे. सध्या 2.5 लाख गुंतवणूक आहे तुमची. तर यातून तुम्हाला प्रॉफिट किती राहते, कशा प्रकारे मिळतं आपल्याला प्रॉफिट? यामध्ये आता जवळजवळ 40% प्रॉफिट राहतो. 40%. त्यामुळे आपण आपला स्वतःचा ब्रँड आपल्या गावामध्ये चालू केल्यानंतर, आपल्या गावाला आपण उपलब्ध केल्यानंतर सगळ्यांची सोय पण होईल, आपला ब्रँड पण होईल, आपला व्यवसाय पण चांगला चालेल. आणि आपल्या त्या ब्रँडमुळं गावातील लोकांनी ते ब्रँड बघितल्यानंतर त्याच्यावर नाव आहे, याच्यावर जे नाव आहे ते येतील, भेटतील. किंवा युवा आहेत, नवीन मुलं आहेत, त्यांच्या लक्षात येईल बाबा आपल्या गावातील एका मुलाने असा बिझनेस चालू केला आहे आणि त्या व्यवसायातून त्याला नफा पण होतोय आणि व्यवसाय पण चांगला चालतोय, हे बघून ते पण व्यवसाय चालू करतील आणि याच्या माध्यमातून रोजगार पण निर्माण होतो. रोजगार पण निर्माण होईल. आणि याच्यासाठी जे माझी टीम आहे, आता मी टीम तयार केलेली आहे. माझं टीम ओळखच आहे, 5-6 लोक आहेत आम्ही टीमचे. गावामध्ये टोटली जेवढी लोकसंख्या आहे त्यांची गैरसोय होऊन देत नाही आणि माझी टोटली गावामध्ये सगळीकडे टीम असते, सर्व्हिस देते, मेंटेनन्स करते आणि मटेरियल पोच असते. बरं, पुढचं नियोजन काय आहे तुमचं? तुम्ही हा एवढाच थांबणार आहे का, पुढे अजून तुमचं काय? भविष्यामध्ये नवीन नवीन आम्हाला जे जे प्रोडक्ट तयार करता येतील शेतकऱ्यांसाठी, कस्टमरसाठी, जे उपयुक्त कमी खर्चामध्ये जास्त उपयोग असे काय आहेत, किंवा कमी बजेटमध्ये ते जेवढे जेवढे आम्हाला प्रोडक्ट तयार करता येतील ते तयार करू, शेतकऱ्यांची गरज होणार नाही, त्यांना आपल्या प्रोडक्टपासून मदत होईल, त्यांना आपल्या प्रोडक्टपासून नफा होईल, असे प्रोडक्ट आम्ही तयार करू. धन्यवाद, तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ आणि माहिती दिली. आणि तुमची जी माहिती दिलेली आहे ना, बरेच आपले जे विद्यार्थी असतील किंवा बाहेर जे कोणी व्यवसाय करायचा विचार करत असतील त्यांना हमखास उपयुक्त ठरेल. आणि जर कोणाला मार्गदर्शन किंवा तुमच्या या प्रोडक्टबद्दल किंवा व्यवसायाबद्दल माहिती जर हवी असेल तर तुम्ही त्यांना माहिती द्याल का? हो, 100% माहिती. तर आजकालच्या नवीन तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा संदेश द्याल की शिक्षण पूर्ण करून काही काही तरुण जे आहेत नोकरी मिळत नसल्यामुळं गावाकडे बसूनच आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सल्ला द्याल? आता विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मागे लागण्यापेक्षा 7 ते 8 हजाराची नोकरी करण्यापेक्षा गावातच एखादा व्यवसाय निवडावा आणि धाडसानं तो व्यवसाय पुढे कसा नेता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. आणि व्यवसायात नफा तोटा हा जास्त बघितला नसला पाहिजे, जास्त बघितला नको आहे. आणि व्यवसाय हा थोडा टप्प्याटप्प्याने व्यवसाय सुधारणा करावी आणि स्वतःच ब्रँड मार्केटमध्ये कसं येईल हे बघितलं पाहिजे. ह्यासाठी व्यवसायात धाडस महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आज सोशल नेटवर्कवरती आज आपल्या चॅनल सारखे जे शेतकरी राजा चॅनल आहे त्या मार्फत जे तुम्ही नवीन व्हिडिओ बनवताय त्यातून नवीन विद्यार्थ्यांनी किंवा युवकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि ते आत्मसात करून ते आपण अस्तित्वात आणलं पाहिजे हे मी त्यांना सांगेन. कोणताही व्यवसाय असो त्यामध्ये धाडस केलं पाहिजे, धाडसाने त्या क्षेत्रात उतरलं पाहिजे, म्हणजे खचून गेलं नाही पाहिजे. आणि नवीन व्यवसाय करत असताना आपल्या आसपासचे जे काय व्यक्ती असतील किंवा मित्र असतील किंवा परिवारातील काय नातेवाईक असतील ते पहिल्यांदा सांगत असतात की व्यवसाय करू नको, आपण 1-5 ते 10 हजाराची नोकरी कर कुठतरी, त्यातून आपलं तुझं भविष्य सेटल होईल. पण त्याला मी स्वतः एक भविष्य म्हणू शकत नाही कारण आज एवढी महागाई आहे. त्यामुळे व्यवसाय करून एक पूरक व्यवसाय म्हणून आपण शेतीसोबत हे व्यवसायाकडे वळू शकतो. बरोबर. म्हणजे गावातील लोक काय म्हणतील, आपण जर एखादा व्यवसाय करायला लागलो गावातील लोक म्हणतील बाबा हे चालल का न चालल, असं बऱ्याच लोकांचं मत असतं की तू व्यवसाय करायला लागलाय तुझा बंदच पडेल किंवा पुढे चालणारच नाही. त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं पाहिजे युवकांनी. नको आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास पाहिजे. स्वतःमध्ये जर विश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो. काही म्हणजे एक स्वतः विश्वास असेल तर जग ही जिंकू शकतो. बरोबर. असं म्हणतात ते आपण एक समाजाला दाखवून देऊ शकतो. बरोबर. म्हणजे आपण राखेतून सुद्धा भरारी घेऊ शकतो या क्षेत्रामध्ये उतरायचं म्हटलं कुठलंही क्षेत्र असो. आणि कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो. बरोबर आहे. कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो आणि प्रत्येकानं आपला व्यवसाय हा मोठा कसा होईल या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर दिवस रात्र काम ही केलं पाहिजे. कष्ट केल्यानंतर फळ हे 100% मिळणारच आहे. त्यासाठी पहिल्यांदा व्यवसाय करताना धाडस स्वतः व्यवसायात मनापासून उतरलं पाहिजे. बरोबर. आणि जो व्यक्ती स्वतःपासून मनापासून जो
व्यवसायात उतरतो तो 100% यशस्वी होतो. स्वतःने मनापासून धाडस केलं पाहिजे. बरोबर आहे. तुमचा सल्ला खरंच खूप अतिशय सुंदर असा सल्ला दिलाय. हमखास शेतकऱ्यांना किंवा जे तरुण वर्ग आहे त्यांना उपयुक्त ठरेल. धन्यवाद तुम्ही एवढा महत्वाचा सल्ला आणि माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.